भाषा अनेक जातियों त्यामध्ये सर्वात विषारी कोबरा असो वाक्य कोबरा, पण या पृथ्वी तलावर अशी एक जात आहे ती म्हणजे येलो मेरी ही आहे। जर या येलो मेरीच्या प्राण्याने जगातला कोणत्याही विषारी सापाला बघितल्यास ते सोडत नाही। जर त्याचं आणि सापाचं जन्मांतरीचं वैर आहे, येलो मोहोस याच्या अड्ड्याने कोबरा याचा जीवही जातो, पण यांचा अन्ना सामाजिक झाला तर विचार करा हे दृश्य कसे असेल। चला तर मग पाहूया या जीव घेऊन अटॅकचे रहस्य मिळते। दृश्याचे पाहण्याची पहिले मानकरी एक साप आणि मोहोस यांच्या फाटनाची कहाणी तुम्हाला माहीत आहे, पण आपण ही यांच्या गोष्टी आपल्या आजी आजोबा यांच्याकडून ऐकल्या असतील। रिअल लाईफमध्ये जर या दोन धुरंधर यांचा सामना पाहताना हे दोघी इतके कट्टर दुश्मन आहेत की काही वेळेस आपला प्राणही गमावला लागतो आणि पुढे जाऊन यांची कहाणी कुठे थांबते ते पाहू आपल्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ पाहण्याआधी किंग कोबरा आणि क्रीम कोबरा आणि येलो मोमोस यांची काही बेसिक माहिती घेऊन घ्या। येलो मोमोस जर साईज छोटी जर असते, अँगोला, बोस्टोवाना, साऊथ आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये आढळणारी ही येलो मोमोस प्रजात झाडे आणि गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतात। इतकेच नाही तर ब्लेड पानापेक्षाही धारदार नखे यामुळे कोणत्याही सापाला कचुंबर बनवतात। यांची सर्वात मोठी खासियत कोणत्याही सापाचे विष पचवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते। या कारणामुळेच कोबरासारख्या सापालाही ते काही क्षणातच चितपट करतात। आता बोलाव तर ही केप कोबरा ही दक्षिण कोरिया दक्षिण आफ्रिकामध्ये सूक्ष्म सवाना आणि रेगिस्तान इलाक्यामध्ये जास्त बसेरा असतो। 3.6 ते 4.6 इतके लांब असणारे केप कोबरा यांचा विषाचा एक थेंब ही काही मिनिटातच मनुष्याचा प्राण घेऊ शकतात। पण केप कोबरा व येलो मोमोस यांचं रणसंग्राम चालू झाला तर जास्त करून केप कोबराला जीव गमवावा लागतो। काही वेळेस असेही होते की केप कोबरा येलो मोमोसचे बले बले करतो। चला पुढे नागराज म्हणून घेणाऱ्या किंग कोबरावर एक नजर टाकूया। उत्तर आणि दक्षिण आफ्रिका पूर्ण जंगलामध्ये आढळणारा हा किंग कोबरा सुमारे 10 ते 12 फूट इतका लांब असून याच्याबरोबर हे नागराज इतके विषारी असतात की छोटे मोठे तर सोडाच, पण मोठ्यात मोठ्या हत्तीलाही काही क्षणच जमीनदोस्त करतात। पण इतका मोठा रागराज असूनही त्याचा सामना येलो मोमोस याच्याशी झाला तर जिंकण्याचा किताब हा येलो मोमोस याच्याच मस्तकावर शोभून दिसतो। काही वेळेस अशी दिसते की दोघांच्या संघर्षामध्ये येलो मोमोसालाही जीव गमावा लागतो, पण नागराज यालाही आपला जीव गमावा लागतो। चला आता आपण येलो मोमोस आणि कोबरा यांच्यातील संघर्षाची काही मुमेंट पाहूया, पण हे पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। चला चित्रीकरण पाहूया आता पहिली लढत केप कोबरा वर्सेस येलो मोमोस। हा भोजण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करत असताना केप कोबरा हा येलो मोमोसच्या घरामध्येच इंटर होतो। येलो मोमोस आणि केप कोबरा या दोघांच्या दोन वैविध्यात कोण झुकतो आणि कोण हरतो हे पाहूया। हे दोघांच्या ह्या दोन युद्धामध्ये हे कधी मैदानात उतरले आणि कधी यांचा एकमेकावर अटॅक सुरू झाला हे कळलेच नाही। येलो कोबरावर होत असताना अटॅक, पण की कोबरा हा समजतो या मुगजापासून पार होऊन जाणं हे नामुष्कीचं आहे, म्हणून की कोबरा हा थुंक ठुकून पळून जातो। दुसरा अटॅक येलो मोमोस वर्सेस केप कोबरा। आपल्याला दुसरा अंदाज पाहण्यास मिळतो की एका किली टाईलमध्ये इतके तिकडे फेरफटका मारत असताना जवळ असणाऱ्या येलो मोमोस याची नजर याच्यावर पडते। त्याला वाटते की आपणाला मेजवानी मिळाली, पण विजेतेपेक्षाही त्याच्यावर अटॅक होतो। बघता बघता हे येलो मोमोस आपल्या तोंडात धरून आपल्या मित्रांसोबत अशी अवस्था करतात की खूप कोपराला वाटत असेल की त्याच्या वाटेला गेलं आणि हे काही होऊ नसलं असेल। केप कोबरा वर्सेस येलो मोमोस
आणि क्युरस एक नजर या क्लिपवर टाका या केस कोबराभोवती खरोख्या फिरत असतात आणि या कोबराला आपली मेजवानी बनवण्यासाठी अनेक बहिणी त्याच्यावर अटॅक करतात परंतु कोबरा ही त्याच्यावर अटॅक करण्यासाठी मागे हटत नाही पण काय करावे या खारुटीच्या लकबीवर त्याचा अटॅकही सफल होत होता तर यांच्या मेजवानीचा हिस्सा मिळवण्यासाठी येलो फंगस ही बिनगुणाईने भयानक बन जाते या घमासान युद्धानंतर मुंगूस ही मुंगसालाही वाटते की आपली काय आज घर नाही पुढे आहे येलो मुंगूस वर्सेस जायंट कोबरा काही वेळेस असे पाहण्यास मिळते की हा जायंट कोबरा भुकेला आहे पण आपल्या आदर जसे मजकूर येल्लो मुंगूस हा जायंट कोबराला उंगली करतो मुंगूस त्याच्या हरकतीमुळे जायंट कोबरा हा त्याच्यावर जोरदार अटॅक करतो पण हा अटॅक निष्फळ झाल्यावर येल्लो मुंगूस हा आपल्या ताब्यात येण्यास जातो पण यांच्यातील संघर्षातील परिणाम काय होतो येल्लो मुंगूस हा त्याच्यापेक्षा कितीही मोठा कोबरा आहे पण त्याचे धाडस पण किती मोठे आहे येल्लो मुंगूस वर्सेस ब्लॅक कोबरा चला या पिटुकल्या मुंगसाची धाडस घेऊ पण आपल्या विषयाच्या मस्तीवर गेलेल्या ब्लॅक कोबराला हा पिटुकला येल्लो मुंगूस जमीन दोस्त करतो पण साईजला पिटुकला असणारा हा छोटा पॉकेट फडा धमाका की बराबर आहे ब्लॅक कोबरा अटॅक करत असताना येल्लो मुंगूस हा त्याचा पणा आपल्या तोंडाने घेऊन जावत होता त्यामुळे शक्तिशाली ब्लॅक कोबरा काही क्षणातच मरून जातो येल्लो मुंगूस वर्सेस किंग कोबरा पुढे विचार शेवटी आपल्याला मुंगूस वर्सेस नागराज म्हणजे किंग कोबरा याच्याशी हुबहू दर्शन करून घेऊया नागराजचा कट्टर दुश्मन मुंगूस याच्याशी सामना होतो पण किंग कोबराने असा विचार केला की याला फस्त करणे पर्याय नाही पण या धुरंधर किंग कोबरा इतके अटॅक करतो की मुंगसाला काही कळल्याआधीच या दोघांच्या घमासान युद्धामध्ये काही मुंगूस तर कधी नागराज यांचा पगडा भारी होतो शेवटी या घमासान युद्धाचा निकाल हा जवळजवळ आलेला असतानाच दोघेही थकून चकणाचूर होतात आणि आपला जीव गमावतात चला आजच्यासाठी आपला व्हिडिओ इतकाच उमेद करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून जरूर कळवा पण हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि जर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण आपला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल